बचेंगे तो वीडियो आएगा वरना नहीं आएगा, समझ गए ना। हिंदुस्तान क्राफ्ट बाजार मान्सून शॉपिंग फेस्टिवल त्वरा करा। गृहोपयोगी वस्तूंचा खजिना 30 रुपयांपासून सुरू। जयपुरी, लखनवी, काश्मीरी कुर्ती टॉप, कलकत्ता साडी, कानपूरची लेदर बॅग, बेल्ट, फॅन्सी ज्वेलरी, कॉस्मेटिक। खुर्जानीतील प्रख्यात क्रॉकरी फूड फेस्टिवल, खादी कुर्ती, शर्ट, फॅन्सी चप्पल, जयपुरी मोजडी। फनफेअर मध्ये लहान मुलांच्या एंटरटेनमेंट साठी बाउन्सी चक्री, जम्पिंग झुला आणि अजूनही बरच काही। चला तर मग मित्र मैत्रीण नातेवाईक सह परिवारासह आजच भेट द्या हिंदुस्तान क्राफ्ट बाजार मान्सून शॉपिंग फेस्टिवलला। सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत तांबटकर मळा, पारिजात चौक, गुलमोहर रोड, सावेडी, अहमदनगर। स्टॉल बुकिंग साठी मोबाईल क्रमांक 97-66-37-36-62। नमस्कार, मी राणी घासलेवाल, एटीबी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आमची प्रत्येक बातमी असेल खास, त्यासाठी पाहत रहा एटीबी न्यूज 24 तास। मोबाईल टॉवर कंपनीमध्ये इंजिनियर आणि रिगर मदतनीस म्हणून काम करणाऱ्या दोघांनी मोबाईल टॉवर युनिट सिस्टीम मधील DRU कार्ड आणि फिडर केबल चोरी केल्याचे समोर आले आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून DRU फिडर केबल आणि चारचाकी वाहन असा एकूण 7,72,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। इंजिनियर मन्मथ जगन्नाथ पाटील वयवर्षी 29 राहणार वडगाव तालुका चाकूर जिल्हा लातूर, हल्ली राहणार खंडोबा नगर शेवगाव, आणि मदतनीस रामकिशन हरिभाऊ तांदळे वयवर्ष 27 राहणार गुंगळज तालुका गेवरे जिल्हा बीड अशी पकडलेल्यांची नावे आहेत। खोसपुरी तालुका नगर शिवारातील इंडस कंपनीचे आयडिया मोबाईल टॉवर सिस्टीम युनिट मधील 3 अल्युमिनियम बॉडी असलेले DRU कार्ड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते। या प्रकरणी 23 जून 2022 रोजी गोविंद दत्तात्रय मचाले वयवर्ष 48 राहणार कोळगाव तालुका श्रीगोंदा यांच्या फिर्यादीवरून MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना अहमदनगर जिल्ह्यातील मोबाईल टॉवरचे DRU फिडर केबल आणि बॅटरी चोरी केलेले साहित्य मन्मथ पाटील आणि त्याचा साथीदार शेवगाव येथील भंगार दुकानामध्ये विक्री करण्यासाठी घेऊन येणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती। त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस अंमलदार भाऊसाहेब कुरुंद, विशाल दळवी, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, आकाश काळे आणि शिवाजी ढाकणे यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। पथकाने शेवगाव येथे जाऊन मिळालेल्या माहितीवरून भंगार दुकानदाराकडे जाऊन माहिती घेत असताना काही इसम लांडे वस्ती येथे चोरीचा माल विक्री करण्यासाठी आले याबाबत माहिती प्राप्त होताच पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी नमूद ठिकाणी जाऊन मन्मथ पाटील, रामकिशन तांदळे यांना ताब्यात घेतले। त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली तर नगर तालुका आणि पाथर्डी परिसरातील मोबाईल टॉवर सिस्टीम युनिट मध्ये अशा प्रकारचे साहित्य चोरी केल्याचीही कबुली त्यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, ATV न्यूज, अहमदनगर।